दुसऱ्या दिवशी सकाळी घाईतच होतो, जरा पळतच पोहोचलो ऑफिस मध्ये आणि निघालेल्या लिफ्ट मध्ये चढलो. म्हणून लिफ्टचं दार जरा घासलं हाताने, थोडं खचटलं, कोपरा अलगद वरती करून फुंकर घातली आणि ती फुंकर चढू घाव पुन्हा नव्याने हिरवा करत गेली. जाणवलं तुझ्या ओठातून आलेली ती फुंकर माझ्या जखमांना क्षमवायची आणि तो दुरावा जखमांना सुद्धा दरवळायला लागायचा. तुझ्या माझ्यातली अंतर कस सांगू काय आहे, एक धूसर रेष जी सांगते माझ्या मनातली प्रत्येक प्रत्येक कथा. प्रत्येक पावसात मी झेललेली प्रत्येक सर भिजवते ना आजही तुला. कॉफीचा दरवळ आला आणि तुझ्या पहिल्या पहिल्या स्माईलची आठवण झाली आणि नकळत माझ्याही ओठांवर एक हसू उमटलं. तेवढ्यात खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. लिफ्ट मध्ये सहा घा छोडणाय घास आते ये पागल लोक ओ साहेब कुठ सोडायचंय. मी गडबडून सांगितलं फोर्थ फ्लोर. लिफ्टचं दार उघडलं आणि कॉफीचा दरवळ अजूनच स्ट्रॉंग झाला. मी कॅन्टीन मध्ये गेलो, कॉफीचा मग हातात घेऊन खिडकीतून बाहेर पाहत कॉफीचा पहिला घोट घेतला आणि खिडकीतून पावसाची पाऊस. मी तुझ्या आठवणीत असताना सुनीत सवय कॅन्टीन मध्ये लावलेलं गाणं कानावर पडलं आणि मी चढू कॉफीचा दरवळ पार पावसासोबत जगत. प्यार हुआ इतरार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल, कहता है दिल रास्ता मुश्किल मालूम नहीं कहा मंजिल. तेव्हा देखा अशक्या लेक्चर बरोबर सिनेमाला गेला आणि मी एकटाच वर्गात नोट्स काढत होतो घरी जायच्या आधी. तितक्यात ती वर्गाच्या खिडकीमधून डोकावली आणि मी पाहताच पुढे निघून गेली. तिला काहीतरी बोलायचंय हे मला जाणवलं होतं. मी तसाच तिच्या मागे गेलो. बाहेर पाऊस पडत होता, पावसानं पायऱ्या ओल्या झाल्या होत्या. मी तिच्या मागे जाताना पायरीवरून सटकलो आणि कोपऱ्याला खचटलो. ती मागे वळून आली आणि माझा हात कोपऱ्यापासून दुगडून फुंकर घालत म्हणाली, लागलं नाही ना तुला, किती वेळ आहेस रे, आता काही लहान नाहीस तू, किती लागलंय बघ. आणि तिच्या ओठातून माझ्या जखमेवर फुंकर घालून ती कुरवाळत होती. त्यावेळी जाणवलं काही जखमा आल्हाददायक असतात आणि काही औषधं घाव करतात आणि त्यांच्या सुगंधानं त्या जखमा आयुष्यभर हिरव्या राहतात. तिने तिचा रुमाल माझ्या जखमीवर धरला आणि तिच्याकडे पाहताना मी पाहताच राहिलो. तिची ती पहिली गोड स्माईल, तिची खळी आणि ओठांवरचा तीळ अजूनच घायाळ करणारं होतं. तिच्या मैत्रिणीनं जोरात हाक मारली, मीरा चल लवकर उशीर होतोय. ती निघाली आणि पावसात भिजत एकटक जाणाऱ्या तिला पाहत अचानक ओठांवर काही ओळी आल्या. कोवळ्या मिठीत तुझ्या सोहळे उन्हाचे, कोवळ्या मिठीत तुझ्या सोहळे उन्हाचे, सावरीची कल्पना ही झुलवे काजवे सुखाचे. साहेब बिल, जोरात कॅन्टीन वाला ओरडला. मी कॉफीचा शेवटचा घोट घेतला आणि त्याला पैसे देऊन निघालो. जर तुम्हाला आजचा आपला एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, तर नाहीतर पुढच्या एपिसोडची नोटिफिकेशन तुम्हाला येणार नाही. आणि आजचा आपला एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.